नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। राज्यातील TET अपात्र शिक्षकांना न्यायालयाने जबर धक्का दिलेला आहे। प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत, सोबतच शिक्षक भरतीची एक मोठी जाहिरातसुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचं अपडेट म्हणजे दुसऱ्या TIIT संदर्भात, तर दुसरी TIIT सप्टेंबरमध्ये होऊ शकते का या संदर्भातसुद्धा महत्त्वाचा आढावा आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। यामधील पहिलं अपडेट बघूया। TET अनुत्तीर्ण शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत। सेवा तात्काळ समाप्तीचे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। शिक्षकांना पुरेशी संधी मिळाली, औरंगाबाद खंडपीठाचं असं मत आहे। शिक्षण संचालकांच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे। TET अनुत्तीर्ण शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे। पुरेशी संधी दिल्यानंतरही शिक्षक TET उत्तीर्ण होत नसतील तर त्यांच्या सेवा तत्काळ समाप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत। राज्याने TET केंद्राच्या सुधारित नियमानुसार बदलसुद्धा केलेला आहे। संबंधित परीक्षा अनेक उमेदवारांनी दिली, पुरेशी संधी देऊनही काही उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, तर अनेक जण परीक्षेला अनुपस्थित राहिले। संबंधितांच्या सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे परिपत्रक शिक्षण संचालक पुणे यांनी 28 डिसेंबर 2019 रोजी काढले होते। या पत्रकास औरंगाबाद खंडपीठात अनुत्तीर्ण उमेदवारांनी परीक्षेला अनुपस्थित शिक्षकांनी आव्हान दिले। सेवा समाप्त करू नयेत, अजून संधी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली। याचिकेत अनेक उत्तीर्ण परंतु सेवेत नसलेल्या उमेदवारांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवेतून काढून त्या जागी उत्तीर्ण उमेदवारांची निवड करण्याची विनंती खंडपीठात केली होती। राज्य शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील अतुल काळे यांनी काम पाहिले। TET अनुत्तीर्ण शिक्षक 3 संधींचा फायदा घेऊ शकले नाहीत। केंद्राच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक म्हणून सेवा करण्यासाठी 2013 शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते। केंद्राच्या निर्णयानंतर राज्याने DED BED तसेच इतर पात्र अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या आणि शिक्षण क्षेत्रात अध्यापनासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी एक कालमर्यादा निश्चित करून 3 प्रयत्नांमध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याची मुभा दिली। परंतु यामध्ये सुद्धा हे शिक्षक TET उत्तीर्ण होऊ शकले नाहीत। काही जणांचे मत आहे की नियमित TET परीक्षा घेण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळेच 3 संधींमध्ये आम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो नाही, त्यामुळेच आणखी एक संधी देण्यात यावी असं काही शिक्षकांचं मत आहे। या संदर्भात काय झाले घेऊया जाणून। खंडपीठात झालेल्या अंतिम सुनावणीवेळी शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रावधान शिक्षण हक्क कायद्यानुसारच असून त्यात कुठलाही बदल करता येणार नाही असे स्पष्ट करत परीक्षेला मुदतवाढ मागणाऱ्या आणि आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। शासनाकडून सहायक सरकारी वकील AR काळे यांनी काम पाहिले आपण अगोदरच बघितलं आहे। या संदर्भात थोडा इतिहास बघूया। 31 मार्च 2019 TET न दिलेल्या शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानंतर आणखी मुदतवाढ मागण्यासाठी आणि TET परीक्षेलाच आव्हान देणाऱ्या याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या। याशिवाय महाराष्ट्र शासनानेही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ दिली, मात्र 31 मार्च 2019 ही शेवटची तारीख परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी असेल, त्यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही असे महाराष्ट्र शासनाने सुद्धा स्पष्ट केलेले आहे। त्यानंतर बघूया एक महत्त्वाची शिक्षक भरतीची जाहिरात। तर जाहिरात आहे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची। संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांमध्ये सन 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये खालीलप्रमाणे सेवकांच्या रिक्त जागा भरावायच्या आहेत। गरजूंनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रतीसह खालील दिलेल्या मुलाखतीच्या दिनांकादिवशी समक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे। मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराने आपले रजिस्ट्रेशन करण्यासाठी सकाळी 10 वाजण्यापूर्वी सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे उपस्थित राहून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। रजिस्ट्रेशन करताना उमेदवाराने ₹300 फी भरून रजिस्ट्रेशन टेबलावरून विहित नमुन्यातील छापील अर्ज घेऊन तो पूर्णपणे भरून त्याच कागदपत्राच्या सत्यप्रती जोडून त्याच ठिकाणी सादर करावा। उच्च शैक्षणिक पात्रता धारकास व शैक्षणिक कामाचा अनुभव असणाऱ्यास व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांनी काम करत असताना केलेल्या उल्लेखनीय कामाची नोंद अर्जामध्ये ठळकपणे नमूद करावी। अर्जावर उमेदवाराने सध्याचा आयडेंटिटी साईज फोटो जोडणे आवश्यक आहे। फोटोच्या खालीच आपला मोबाईल नंबर नमूद करावा। अर्जासोबत
आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक राहील. तसेच उमेदवाराने अर्ज सादर करताना उमेदवारास ओळखणाऱ्या दोन व्यक्तींची नावे, पत्ते व मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे. यामधील पहिलं पद आहे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. एम ए बी एड असेल हिंदीमधून तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी मुलाखतीसाठी 21/7/2021 हजर राहायचे आहे. त्यानंतर दुसरं पद MSc भौतिकशास्त्र आणि सोबतच BEd असेल तर उमेदवार अर्ज करू शकतात. एक पद आहे 21/6/2021 उपस्थित राहायचे आहे मुलाखतीसाठी. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, MSc गणित आणि BEd जर असेल तर उमेदवार अर्ज करू शकतात. दोन पदे आहेत. MSc भौतिकशास्त्र सोबतच BEd जर असेल तर दोन पदे या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर MSc जीवशास्त्र सोबतच BEd जर असेल तर दोन पदे आहेत. MSc रसायनशास्त्रासाठी दोन पदे आहेत. MA मराठी आणि जर BEd असेल तर या ठिकाणी दोन पदे आहेत. या सर्व उमेदवारांनी 21/6/2021 मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. सोबतच MA इंग्रजी सोबतच BEd असेल तर दोन पदे आहेत. MA भूगोल यासाठी सुद्धा दोन पदे. MA MPED दोन पदे आहेत. त्यासोबतच प्रशाला विनाअनुदानित विभाग, तर यामध्ये सहाय्यक शिक्षकाचं एक पद आहे. BA किंवा MA सोबतच BEd मराठीमध्ये असेल तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्यानंतर BSc BEd A ग्रुप गणित विज्ञान दोन पदे आहेत. सहाय्यक शिक्षक BA किंवा MA सोबतच BEd भूगोलमध्ये असेल तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. सहाय्यक शिक्षक BA किंवा MA BPED असेल दोन पदे आहेत. सहाय्यक शिक्षक यासाठी BA किंवा MA सोबतच BEd असेल आणि इंग्रजीमधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर उमेदवार अर्ज करू शकतात. एक पद या ठिकाणी आहे. त्यानंतर सहाय्यक शिक्षक HSc DTET उमेदवार असेल त्यांच्यासाठी 7 पदे आहेत. उमेदवार अर्ज करू शकतात. तर वरील सर्व पदांसाठी मुलाखतीचा दिनांक आहे 22/6/2021. तर जे इंग्रजीचं पद आहे यासाठीसुद्धा 22 दिनांक आहे. परंतु त्यानंतरची जी पदे आहेत HSc DET यासाठी 23/6/2021 उमेदवारांनी हजर राहायचं आहे. त्यानंतर लिपिकसाठीसुद्धा जागा आहेत, या ठिकाणी एक जागा आहे. तर मंगळवार दिनांक 22/6/2021 उमेदवारांनी हजर राहायचे आहे. त्यानंतर शिपायाचंसुद्धा पद आहे, 4 पदे एकूण आहेत. 23/6/2021 उमेदवार हजर राहतील अशा बेताने पोहोचायचे आहे. वरील पदांपैकी अनुसूचित जाती अर्थातच SC दोन पदे, अनुसूचित जमाती म्हणजेच ST 7 पदे, विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC एक पद, उर्वरित जागा ओपनसाठी असतील. याप्रमाणे जागा फक्त हायस्कूल व ज्युनियर कॉलेजसाठीच राखीव असल्याची नोंद घ्यावी. मागासवर्गीय उमेदवार न मिळाल्यास सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचा विचार केला जाणार आहे, याची नोंदसुद्धा उमेदवारांनी घेणे आवश्यक आहे. DTET पात्रताधारक उमेदवारांसाठी शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सदर मुलाखती COVID-19 शासकीय नियमाचे पालन करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे अपडेट आहे दुसऱ्या TIT संदर्भात. सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती जुलै अखेर पूर्ण करण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे, असं शिक्षण विभागाकडून कळविण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या TIT सुद्धा नियोजन केले जाणार आहे. तर दुसऱ्या TIT नियोजन ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. माननीय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी अपर मुख्य सचिव यांना दिलेल्या प्रस्तावामध्ये सुद्धा नमूद आहे आणि त्यालाच पुन्हा दुजोरा देण्यात आलेला किंवा जाणून. सन 2018 रिक्त असलेल्या शिक्षण सेवक शिक्षक पदांची पवित्र प्रणालीअंतर्गत पदभरतीची कार्यवाही सुरू आहे. सन 2018 रिक्त झालेल्या शिक्षण सेवक पदांसाठी खाजगी व्यवस्थापनाच्या अनेक संस्थांकडून पदभरतीबाबतची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पवित्र प्रणालीअंतर्गत पदभरतीची सन 2018 कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जी पदे रिक्त राहतील त्या सर्व पदांसाठी व सन 2018 रिक्त झालेल्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन पदभरतीची कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे. जाहिरात देण्यापूर्वी प्राथमिक व उच्च प्राथमिक या गटातील पदांसाठी सन 2017-2021 या कालावधीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच TET पेपर 1 व पेपर 2 उत्तीर्ण उमेदवार व इयत्ता 9वी ते 12वीसाठीचे पात्र अशा सर्व उमेदवारांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच TIT परीक्षा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 जून 2021 घेता येणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला जून 2021 घेता येणार नाही आहे, कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रियाच अद्याप बाकी आहे.
त्यासाठी सदर परीक्षेचे नियोजन तात्काळ करणे गरजेचे आहे।